welcome back to Brain Brushup Academy. Today we start the mathematics subject. आता आपल्याला माहित आहे की 8 तारखेपासून ब्रेन ब्रशअप अकॅडमीच्या मॅनेजमेंटने एमपीएससी प्री साठी आपण कोर्स सुरू केलेला आहे. त्यामध्ये पहिला जो सब्जेक्ट आहे तो आहे मॅथेमॅटिक्स. मॅथेमॅटिक्स मध्ये बघा, मॅथेमॅटिक्स हा एमपीएससी प्री साठी 10 मार्क्सला विचारलेला जातो मिनिमम. हा मिनिमम 10 टू 12 मार्क्स मध्ये व्हेरी होतो, 10 टू 12 मार्क्स मध्ये. मग त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे टॉपिक्स आहेत. पहिला जो टॉपिक्स आहे तो म्हणजे मॅट्रिक्स. मग त्यावर 1 ते 2 मार्क्सचा एक किंवा दोन क्वेश्चन त्या मॅट्रिक्स वर असतात. मग दुसरा आहे डिफरन्शियल इक्वेशन. मग डिफरन्शियल इक्वेशन मध्ये तुम्ही टोटल डिफरन्शियल इक्वेशन असेल, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन असेल, डिफरन्शियल इक्वेशन विथ क्वॉचिस थेरम असेल, हे जे सगळे डिफरन्शियल इक्वेशनचे मॉड्यूल्स आहेत यामध्ये असतात. आणि एमपीएससी प्रीचं प्रिपरेशन करताना डिफरन्शियल इक्वेशन हा जो टॉपिक आहे तो एकदम इम्पॉर्टंट प्ले रोल करतो, कारण तो येतो 3 to 4 मार्क्स. आम्ही अनालिसिस केलंय 3 ते 4-5 वर्षाचे क्वेश्चन पेपर अनालिसिस केले, त्यावरनं हा डाटा अनालिसिस केलेला आहे. यानंतर बघा जो नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे आपण इंटिग्रेशन. इंटिग्रेशन मग इंटिग्रेशन बाय न्यूमरिकल मेथड. मग इंटिग्रेशन बाय न्यूमरिकल मेथड्स मध्ये कोणतं येतो? सिम्पसन्स 1/3 रूल, सिम्पसन 3/8 रूल. हे जे सगळे रूल आहेत हे काय येतात? इंटिग्रेशन मध्ये असतात. आणि आपलं सिंपल इंटिग्रेशन जे की मॅथमॅटिकली तुम्ही ओबे करता ते म्हणजे डबल इंटिग्रेशन, एरिया अंडर कर्व, हे जो टॉपिक आहे तो पण 3 to 4 मार्क्सला येतो. म्हणजे 3 to 4. आणि यामध्ये आणखीन एरिया अंडर कर्व फिक्स क्वेश्चन असतात 1 to 2 मार्क्सला. म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज जे आहे ते इंटिग्रेशनला आहे. इंटिग्रेशन 5 मार्क्सला पडतो आणि राहिलेले 2 टॉपिक आहेत ते 5 मार्क्सला पडतात. म्हणजे अप्रॉक्सिमेट हा 10 मार्क्सला पडतो, 10 टू 12 मार्क्सला पडतो सब्जेक्ट. त्यामुळे अभ्यास करताना मॅथमॅटिक्सला इग्नोर करायचं नाही, कारण मॅथमॅटिक्स हा सगळ्यात जास्त मार्क देऊन देणारा आणि एकदम सिम्पली वे विचारणार आणि रिपीटेड त्याच मॉडेलचे क्वेश्चन पडतात. आम्ही अनालिसिस केलं तेव्हा रिपीटेडली त्या मॅथमॅटिक्स मॉडेलमध्ये रिपीटेडली तेच क्वेश्चन पडतात. तर आजपासून आपण पहिलं जे आपण चॅप्टर आहे मॅट्रिक्स त्याला सुरुवात करणार आहेत. एकदम सिम्पल टॉपिक आहे, 4 ते 5 लेक्चरमध्ये आपण याला कव्हर करून टाकू. जे काही सिलॅबस मेन्शन आहे त्याला आपण धरून पूर्ण सिलॅबस जे आहे मॅट्रिक्सचा तो सिलॅबस पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मॅट्रिक्सला सुरुवात करणार आहेत. मॅट्रिक्स हा टॉपिक आहे तो आपण 4 ते 5 लेक्चरमध्ये संपवणार आहे मी सांगितलं. तर मॅट्रिक्समध्ये पहिला आज आपला पहिला दिवस आहे, त्यामुळे आपण मॅट्रिक्सबद्दल एक बेसिक इन्फॉर्मेशन कलेक्ट करू की मॅट्रिक्स म्हणजे काय. आता बघा, तुम्ही जेव्हा असा मॅट्रिक्स लिहिता तेव्हा जे असे एलिमेंट लिहिलेले असतात, समजा A11, A12, A13, समजा हे असे एलिमेंट लिहिलेले असतात, त्या एलिमेंटला म्हणायचं कॉलम एलिमेंट. काय म्हणायचं? कॉलम एलिमेंट. म्हणजे मी रिपीटेडली कॉलम म्हटलं की तुम्हाला हे अंडरस्टँड झालं पाहिजे की कॉलम एलिमेंट हे असतात. आणि मॅट्रिक्स मध्ये असा एक एलिमेंट लिहितात म्हणजे काय हो, A11, A12, A13 अशा स्वरूपात लिहिला म्हणजे याला काय म्हणायचं? रो एलिमेंट. काय म्हणायचं? रो एलिमेंट. मग हे कॉलम आणि रो जेव्हा आपण असं मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करतो A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33 असं आपण रिप्रेझेंट करतो मॅथमॅटिकली, याला काय म्हणतात? मॅट्रिक्स. मग यामध्ये किती रो किती कॉलम आहेत रे बाळांनो? 1, 2, 3 3 कॉलम्स आहेत. आणि रो किती आहेत? 1, 2, 3. त्यामुळे याला काय म्हटलं? 3 कॉलम 3 रो मॅट्रिक्स. कळालं? मग मॅट्रिक्स म्हणजे नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ रोज अँड कॉलम्स. ह्या रोज आणि कॉलमच्या कॉम्बिनेशनला काय म्हणायचं? मॅट्रिक्स. आता आपण मॅट्रिक्सचं बेसिक बघू. जर मॅट्रिक्स तुम्हाला ट्रान्सपोज, स्क्वेअर मॅट्रिक्स काय असतो, ट्रान्सपोज मॅट्रिक्स काय असतो, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण 1 by 1 बघणार आहेत. आता समजा एक मॅट्रिक्स आहे A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. हे जे मॅट्रिक्स आहेत
जे जे हे एलिमेंट आहे A11 A22 A33 ह्या एलिमेंटला बेसिक मॅट्रिक्स मध्ये म्हणायचं डायगोनल एलिमेंट. काय म्हणायचं? डायगोनल एलिमेंट. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्या एलिमेंटला A11 A22 आणि A33 जे एलिमेंट आहे त्याला काय म्हणायचं? डायगोनल एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स. आणि जेव्हा इक्वल नंबर ऑफ रोज असतात आणि इक्वल नंबर ऑफ कॉलम्स असतात ज्या मॅट्रिक्स मध्ये, त्या मॅट्रिक्सला आपण कसला मॅट्रिक्स म्हणणार? स्क्वेअर मॅट्रिक्स. कसला म्हणणार? स्क्वेअर मॅट्रिक्स. रोज इक्वल टू कॉलम्स असतील त्या मॅट्रिक्सला काय म्हणतात? स्क्वेअर मॅट्रिक्स. आता नवीन कन्सेप्ट मॅट्रिक्स मध्ये आणखीन बेसिक्स मध्ये आहे की बाबा ट्रान्सपोजिशन ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोजिशन ऑफ मॅट्रिक्स. मग ह्या मॅट्रिक्सची ट्रान्सपोजिशन हे कन्सेप्ट काय आहे? जेव्हा तुम्ही हे जे हे कॉलम आहे त्या कॉलमला रो मध्ये लिहिता, उलट फ्लिप करता. घ्या लक्षात करा, काय करता? आपण जे काही कॉलम्स आहेत त्याला रो मध्ये करतो किंवा रो ला कॉलम मध्ये. दोन्ही पण ज्या सिच्युएशन आहे, रो आणि कॉलम एकदमच करायचे नाही, कोणती तरी एक गोष्ट करायची. रो ला कशात करायचं? कॉलम मध्ये, किंवा कॉलम ला रो मध्ये. हे जे प्रोसेस करायची त्याला म्हणायचं ट्रान्सपोजिशन ऑफ मॅट्रिक्स. मग नवीन कन्सेप्ट बेसिक्स मध्ये काय? ट्रान्सपोजिशन ऑफ मॅट्रिक्स. करायचं या मॅट्रिक्सला फटाफट. चला हा, चला पहिला घ्या. काय हो? हा मी बघा माझी मेथड कशी आहे. मी माझी स्वतःची मेथड फॉलो करतो. तुम्ही ह्या रोला कॉलम मध्ये करा किंवा कॉलमला रो मध्ये करा, पण मी ऑलवेज माझ्या पूर्ण मॅट्रिक्स सिलॅबस मध्ये हा रो पकडणार, त्याला कॉलम मध्ये करणार. बघा घ्या पहिला. हा कशामध्ये लिहायचं आपल्याला? कॉलम मध्ये. हा रो मध्ये. ह्याला कसं लिहायचं? उभं लिहायचं फक्त. हा A12 A13 A21 A22 A23 बघा A31 बघा A31 A32 आणि काय केलं? A33 म्हणजे हा पूर्ण मॅट्रिक्स आपण लिहिलेला आहे. आणि ह्या मॅट्रिक्सला काय केलेलं आहे? रोचं कॉलम मध्ये कन्वर्जन केलेलं आहे. हा झाला ट्रान्सपोजिशन ऑफ दॅट मॅट्रिक्स. मग मी ह्याला इंडिकेट कसं करतात? ह्या जर मॅट्रिक्सला मी A नाव दिलं तर ह्या मॅट्रिक्सला ट्रान्सपोज लिहिताना मी कसं नाव लिहिणार? A ट्रान्सपोज. काय नाव देणार? A ट्रान्सपोज. म्हणजे मी जेव्हा असं नोटेशन घेईन तेव्हा म्हणायचं की सरांनी ट्रान्सपोज घेतलेला आहे. आणि जेव्हा असं मॅट्रिक्स देईल तेव्हा म्हणायचं की हा आपला रिअल मॅट्रिक्स आहे जो की आपल्याला दिलेला घेऊन एक्झाम्पलमध्ये. मग हे ट्रान्सपोजिशन कन्सेप्ट जेव्हा वेगवेगळ्या मॅट्रिक्सच्या तुम्हाला सिलॅबसमध्ये आहेत, प्रॉपर्टीज आहेत, तेव्हा हा इम्प्लिमेंटेशन होतात. त्यामुळे ह्या अगदी इम्पॉर्टन्स आहेत. ह्यानंतर आपण बघू की आपले ह्या ज्या मॅट्रिक्स आहे त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं बनवायचं ते बघू. ह्या मॅट्रिक्सला आणखीन आपण डिटर्मिनंट कसा काढू ते बघू. म्हणजे बेसिक्स ऑफ मॅट्रिक्समध्ये आपण पूर्ण मॅट्रिक्सचा कन्सेप्ट आणि वेगवेगळे मॅट्रिक्स ट्राय करू. कोणता अप्पर ट्रँग्युलर कोणता आहे, लोअर ट्रँग्युलर कोणता आहे, हे सगळे मॅट्रिक्स आता वन बाय वन बघू. लेट्स स्टार्ट द ऑपरेशन ऑफ मॅट्रिक्स. मॅट्रिक्स ऑपरेशन ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय येतो? ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. हे जे ऑपरेशन येतात आणि डिव्हिजन, हे ऑपरेशन येतात ते वन बाय वन आपण कसे मॅट्रिक्स मध्ये परफॉर्म होतात ते बघू. आता बघा, मला एक मॅट्रिक्स आहे ए मॅट्रिक्स 2 1 1 2 बरोबर आहे, आणि एक दुसरा मॅट्रिक्स आहे तो बी मॅट्रिक्स आहे, त्याची व्हॅल्यू आहे 3 2 5 7. हे दोन मॅट्रिक्स आहे. आता मला पहिलं ऑपरेशन करायचं ऍडिशन. ऍडिशन बघा कोणती प्रॉपर्टी असते. ऍडिशन बघा, ए प्लस बी जर दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन केली तर ती इज इक्वल टू बी प्लस ए येणार. ऍडिशन मध्ये प्रॉपर्टी बघा, ऍडिशनची प्रॉपर्टी काय आहे? जर ए आणि ह्या हे मॅट्रिक्स ह्या दोघांची ऍडिशन इज केली तर बघा 2 अधिक 3 म्हणजे काय झालं? 5. 1 अधिक 2 3 1 अधिक 5 6 आणि 2 अधिक 7 9 किंवा हे ए प्लस बी केलं किंवा बी प्लस ए करा 3 अधिक 2 5 बघा सेम यायला लागलं. म्हणजे ह्या प्रॉपर्टीला म्हणायचं ए प्लस बी करा किंवा बी प्लस ए करा, या प्रॉपर्टीला म्हणायचं कम्युलेटिव्ह प्रॉपर्टी. काय? कोणती प्रॉपर्टी? कम्युलेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे ऍडिशनची प्रॉपर्टी, ऍडिशन जी आहे ती उभे करते कम्युलेटिव्ह प्रॉपर्टी. आता बघा नेक्स्ट प्रॉपर्टी, ए प्लस इन द ब्रॅकेट बी प्लस सी. तर मी ह्याला आणखीन लिहू शकतो बी प्लस ए प्लस सी.
बरोबर आहे. ए प्लस बी प्लस ही सी म्हणजे आणखीन एक मॅट्रिक्स आहे ट्री. मग ह्या ह्या प्रॉपर्टीला म्हणायचं असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ऍडिशन मध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज उभे होतात? कम्युलेटिव्ह आणि ही दुसरी जी आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे ऍडिशन जेव्हा तुम्ही मॅट्रिक्सचं ऑपरेशन परफॉर्म करा तेव्हा तुम्हाला इट ओबेज द मॅट्रिक्स ऑलवेज ओबेज द कम्युलेटिव्ह अँड असोसिएटिव्ह प्रॉपर्टीज. ही एकदा क्वेश्चन विचारलेला आहे पण त्या वेगळ्या फंक्शन मल्टिप्लिकेशन ह्या फंक्शनसाठी विचारलेला क्वेश्चन आहे. ही फंक्शन तुम्ही परफॉर्म करू शकता का नाही. गेट इलेक्ट्रॉनिक्सला विचारलेला हा क्वेश्चन आहे. तर बघू आता सेकंड ऑपरेशन. ते दुसरं जे ऑपरेशन आहे ते म्हणजे कोणतं आहे? सबस्ट्रॅक्शन. बघा नेक्स्ट ऑपरेशन ए आणि बी नसेल तसे मॅट्रिक्स आहेत. त्यामध्ये बघा आता ए मायनस बी इज इक्वल टू बी मायनस ए येते का बघा बरं. समजा बघा आपण पहिलंच ऑपरेशन एका रो साठी फक्त बघू. ए मायनस बी, ए मायनस दोन मायनस तीन किती आला हो? वजा एक. बरोबर आहे, बरोबर आहे. आता बघा आता सिम्पली आपण फक्त एक एक चेक करण्यासाठी आपल्याला हे काय एक्झामला विचारत नाहीत, आपल्याला फक्त प्रॉपर्टी चेक करायच्या आहेत त्यामुळे आपल्याला हे फंक्शनिंग करायचं आहे. बघा बी मायनस ए तीन मायनस दोन किती येते हो? एक. म्हणजे हे दोन इक्वल येत आहेत का टर्म्स? नाही. म्हणजे हे नॉट इक्वल टू ए. बरोबर आहे, म्हणजे सबस्ट्रॅक्शन डज नॉट ओबेज द कम्युलेटिव्ह प्रॉपर्टी. मग असोसिएट बी नाही इम्प्लिमेंट करू शकत. बरोबर आहे, तीन मॅट्रिक्स असतात त्याला असोसिएटिव्ह म्हणतात आणि दोन मॅट्रिक्स असतात त्याला काय म्हणतात? कम्युलेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणतात. म्हणजे मला याहून कन्क्लूड झालं की सबस्ट्रॅक्शन डज नॉट ओबेज द कम्युलेटिव्ह अँड असोसिएटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ द मॅट्रिक्स. कळतंय? कम्युलेटिव्ह अँड असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ह्या मॅट्रिक्सचा ओबे करत नाही. कोणतं फंक्शनिंग? सबस्ट्रॅक्शन. बरोबर आहे. आता नेक्स्ट ऑपरेशन बघू, ते म्हणजे मल्टिप्लिकेशन. बघा आपण मल्टिप्लिकेशन ही प्रॉपर्टी थोडीशी अवघड आहे त्यामुळे मल्टिप्लिकेशन परफॉर्म करून बघू. आता बघा मी काय करतो, कम्युलेटिव्ह प्रॉपर्टी चेक करायचं आहे. ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए येते का ते बघणार आहे. त्यामुळे बघा मी पहिल्यांदा ए मॅट्रिक्स इंटू बी मॅट्रिक्स करून बघतो. बरोबर आहे, आणि मल्टिप्लिकेशन करताना इकडे लक्ष द्या बाळांनो, मल्टिप्लिकेशन करताना याचा जेव्हा रो असेल तेव्हा याचा काय असतो? कॉलम असतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. बघा मी कसं करतोय, आता ए इंटू बी ची मल्टिप्लिकेशन करतोय आणि इथं त्यांचं उत्तर लिहितोय. बरोबर आहे, बघा टू इंटू थ्री किती आलं? सिक्स. आणि परत जी सेकंड टर्म येते त्याला ऍडिशन करायची आहे, प्लस टू इंटू वन इंटू टू किती झालं? टू झालं. आता बघा हे झाला एक, परत ह्या सेम टर्मने ह्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं बघा आणि आपल्याला काय मिळतो? सेकंड रोचा सेकंड टर्म मिळते. बरोबर आहे. हा बघा टू टू इंटू फाईव्ह टेन किती आलं? टेन. प्लस टू इंटू वन किती आलं? वन इंटू सेवन, सॉरी सेवन किती आलं? टेन प्लस हे म्हणजे सेवन्टीन लिहितो सिम्पली आणि याला एट लिहितो. बरोबर आहे. आता सेकंड सेम ऑपरेशन ए सिम हे हा रो झाला. आता ह्या रोनी परफॉर्म करू. वन एस टू थ्री थ्री मी फास्ट लिहितो, आपल्याला टाइम नाही आहे. फाईव्ह प्लस चौदा किती आलं? सेवन. चौदा नाही, पाच एकोणीस. बघा हे ऑपरेशन केलं तेव्हा हे आलं. आता तुम्ही फास्टमध्ये दुसरं ऑपरेशन परफॉर्म करा, ते म्हणजे काय हो? बी इंटू ए हे इक्वल येते का बघा. म्हणजे हे टर्म घ्यायचा आणि ह्याचा कॉलम घ्यायचे, ह्याचे रो घ्यायचे. बरोबर आहे. हा बघा येते का बघा. बी मी फास्टमध्ये करतो, तुम्ही चेक करा बरोबर आहे का नाही. बघा
7 1 जा 7 2 1 जा 2 7 2 ने 14 काय आले हो 6 5 11 हे काय झाले 13 7 4 11 16 हे टर्म्स आल्या बघा a into b च्या टर्म काय आहेत 8 7 17 7 19 11 13 11 16 म्हणजे हे कम्युलेटिव प्रॉपर्टीज ओबे करते का मल्टिप्लिकेशन नाही हे एग्जामला क्वेश्चन पडलेला होता आउट ऑफ व्हिच आयडेंटिटी इज रॉंग तुम्हाला क्वेश्चन विचारले होता आउट ऑफ व्हिच आयडेंटिटी इज रॉंग आणि तुम्हाला ही आयडेंटिटी इज इक्वल टू मध्ये दिलती पण ही कशी असायला पाहिजे नॉट इक्वल टू काय असायला पाहिजे नॉट इक्वल टू म्हणजे काय रे बाळांनो की मल्टीप्लिकेशन पण कोणती प्रॉपर्टी उभे करत नाही कम्युलेटिव प्रॉपर्टी कोणती कम्युलेटिव आता बघा मल्टीप्लिकेशन मध्ये आणखीन एक प्रॉपर्टी इकडे लक्ष द्या बघा k into a plus b हे मल्टीपल मध्ये कॉन्स्टंट काहीतरी मग या प्रॉपर्टीला सुपरपोजिशन थेरम इलेक्ट्रिकलला माहित असेल k ने मल्टीप्लाय केलं म्हणजे होमोजिनिटी केली म्हणजे स्केलर केलं त्याला स्केलिंग केलं बरोबर आहे का म्हणजे ह्याला मल्टीप्लिकेशन मध्ये कसं लिहितात k into a plus k into b पण मल्टीप्लिकेशन ओबेज द स्केलर प्रॉपर्टी काय स्टेटमेंट आहे मल्टीप्लिकेशन ओबेज द स्केलर प्रॉपर्टी बट इट डज नॉट ओबेज द कम्युलेटिव प्रॉपर्टी ह्या सगळ्या फंक्शनिंग झालं डिव्हिजन सिंपल आहे तुम्ही बघा ह्या मॅट्रिक्सला 2 ने डिवाइड करा समजा 1 बाय 2 ने डिवाइड करा तर ईच एंड एव्हरी एलिमेंटला 2 ने डिवाइड करायचं काय करायचं ईच एंड एव्हरी एलिमेंटला तुम्ही काय करायचं 2 ने डिवाइड करायचं डिव्हिजन ही प्रॉपर्टी कम्युलेटिव असोसिएटिव्हसाठी नाही म्हणजे त्याला काही उपयोग नाही म्हणजे यूज करत नाही पण मेजरली असोसिएटिव्ह आणि कम्युलेटिव्ह प्रॉपर्टी ह्या कोणाशी निगडीत आहेत मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन आणि ऍडिशन दोन्हीची दोन्ही प्रॉपर्टी कुठे उभे होतात तर कुठं ऍडिशन साठी सबट्रॅक्शन साठी होत नाहीत आणि मल्टिप्लिकेशन साठी कोणती उभे होते स्केलर कम्युलेटिव्ह होते का नाही हे इम्पॉर्टंट आहे त्यामुळं हे अभ्यास करताना मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते लक्षात ठेवा मल्टिप्लिकेशन ह्याचा रो घेतला तर ह्याचे दोन्ही पण ह्याचा एखादा रो घेतला तर ह्याचे दोन्ही पण कॉलम घ्या किंवा ह्याचा एक कॉलम घेतला तर ह्याचे दोन्ही पण रो घ्या अशा प्रकारे तुम्ही मल्टिप्लिकेशन करा जे की आपण आता इथं केलेलं आहे हे येणाऱ्या पुढच्या टॉपिक्स मध्ये पुढच्या मॉड्यूल्स मध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे आता यानंतर बघू आपण की आपल्याला वेगवेगळे आणखीन प्रॉपर्टीज आहेत म्हणजे डिटर्मिनंट काय असतो किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं आता बघू आता बघा प्रॉपर्टीज ऑफ द मॅट्रिक्स प्रॉपर्टीज ऑफ द मॅट्रिक्स मध्ये आपण बघू पहिली डिटर्मिनंट कसा फाइंड करायचा डिटर्मिनंट म्हणजे काय हो मॅग्निट्यूड ऑफ द मॅट्रिक्स एखाद्या सिस्टीमचं तुम्ही मॅग्निट्यूड काढता ते म्हणजे काय असतं डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स बघा डिटर्मिनंट कसा काढायचा 2 बाय 2 चा बघू आपण समजा माझा मॅट्रिक्स आहे ए 11 ए 12 ए 21 ए 22 बघा जे डायगोनल एलिमेंट आहे त्यांची पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करायची म्हणजे मी म्हणतो जर हा असेल तर ह्याचं मॅग्निट्यूड म्हणजे मॉड बरोबर आहे मॉड ऑफ ए म्हणजे मॅग्निट्यूड म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इज नथिंग बट काय हो कसा काढायचा इकडे लक्ष द्या डायगोनल एलिमेंटची मल्टिप्लिकेशन ए 11 इंटू ए 22 मायनस जे अपोजिट डायगोनल एलिमेंट आहे ह्यांना काय म्हणायचं अपोजिट डायगोनल एलिमेंट ते मायनस करायचे म्हणजे काय हो ए 21 आणि ए 12 हे झालं मॅग्निट्यूड ऑफ द मॅट्रिक्स आणि त्यालाच काय म्हणायचं डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स ही इन द केस ऑफ 2 बाय 2 मॅट्रिक्स आता 3 बाय 3 असेल तर कसं करायचं लक्ष द्या सपोज आपल्याला आता 3 बाय 3 मॅट्रिक्सचा आपल्याला डिटर्मिनंट काढायचा आहे तर मी 3 बाय 3 मॅट्रिक्स लिहितो A11, A12, A13, A21, A22, A31, A23, A31, A32, A33. आता बघा यामध्ये डिटर्मिनंट कसा काढायचा हे लक्षात घ्या इकडे बघा A मॅट्रिक्स आहे मॉड ऑफ A काढायचा आहे तर बघा कसा काढायचा ह्याचं मॅट्रिक्सचं साईन कन्व्हेन्शन असतं 2 बाय 2 ला साईन कन्व्हेन्शन यूज होत नाही पण ह्याला बघा मॅम साईन कन्व्हेन्शन कसं यूज होतं बघा प्लस मायनस प्लस प्लस मायनस प्लस असं साईन कन्व्हेन्शन यूज होतं डिटर्मिनंट काढताना तर हे साईन कन्व्हेन्शन बघा 4 बाय 4 चा असेल प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस असं जातं असं बघा प्लस मायनस प्लस मायनस मग तुम्ही किंवा असं द्या मायनस प्लस मायनस प्लस असं पण जावा तरी पण एकच आहे
पण मी ऑलवेज माझ्या मॅट्रिक्स टॉपिक मध्ये कसं साइन कन्व्हेन्शन प्लस मायनस प्लस जे की मेजरली यूज होतं प्रत्येक एग्जांपल मध्ये मी असं सोडवेन. त्यामुळे लक्ष द्या, आता मला काय काढायचंय, याचं मॅग्निट्यूड काढायचंय. पहिल्यांदा मग मी एक टर्म सिलेक्ट करणार A11. मग A111 सिलेक्ट केल्यानंतर बघा, हा जो पूर्ण कॉलम आहे आणि हा रो आहे त्या कॅल्क्युलेशन मध्ये कॅल्क्युलेट करायचा नाही. आपण कोणता फॅक्टर घेतलेला आहे, A11. ह्याला मल्टिपल मध्ये काय राहिलेला फॅक्टर आहे तो, मग मी काय सांगितलं, डायगोनलची मल्टिप्लिकेशन मायनस नॉन डायगोनल एलिमेंट म्हणजेच A22 इंटू A33 मायनस A32 आणि A23. बरोबर. आता बघा, बघा हे ह्याला साईन कसलंय, पॉझिटिव्ह. बघा आता मला हे झाला, हे माझा एलिमेंट झाला, बरोबर आहे. हा मी हे पुसून टाकतो, हा एलिमेंट झाला. आता नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे रे माझा, माझा दुसरा एलिमेंट आहे प्लस, दुसरा कोणता आहे निगेटिव्ह, याला सिलेक्ट केलं, बरोबर आहे. हा मायनस A12, मग याचं मला मॅग्निट्यूड काढायचंय. तर कसं काढणार रो, हा एक रो गेला, हा कॉलम गेला आणि हा काय गेला, रो गेला. उरले कोणते हो, हे मग मल्टिप्लिकेशन ऑफ डायगोनल एलिमेंट A21 A33 मायनस A31 A23. बरोबर आहे. हे असं काढल्यानंतर मला हे मिळलं आणि नंतर एक टर्म उरली बघा, A11 A12 आणि नंतर तिसरी राहिलेली ते कोणती हो, ही पॉझिटिव्ह टर्म आहे. लक्षात घ्या, ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह ही पॉझिटिव्ह टर्म आहे. हिला सिलेक्ट केलं म्हणजे मी इथं लिहिलं A13. बरत मला करायचंय कोणते एलिमेंट्स कटतात, तर हे एक एलिमेंट आणि हे एक एलिमेंट कटतात. मग राहिलेले डायगोनल एलिमेंटचे मल्टिप्लिकेशन म्हणजे A21 A32 मायनस A31 आणि A22. आणि तुम्ही म्हणत असाल, सर इथं निगेटिव्ह साईन घेतलं होतं, इथं पॉझिटिव्ह, हे साईन कन्व्हेन्शन जेव्हा फक्त एखादी कॉमन टर्म, तुम्ही म्हणता सर मला मॅग्निट्यूड कसं काढायचं, तुम्ही ही टर्म घ्या आणि परत ह्या टर्मला कन्सिडर करा, इथं ही घ्या आणि नंतर राहिलेल्या नॉन डायगोनल एलिमेंटची मल्टिप्लिकेशन करा, तरी मॅट्रिक्सचं जे येतं ते सेम येतं. काय येतं, सेम मॅग्निट्यूड येतं, सेम मॅग्निट्यूड येतं. मग तुम्ही हे जे साईन असतं ते कॉमन टर्म ज्या घेतल्यात त्याला त्याला लावण्यासाठी असतं, बरोबर आहे. म्हणजे मी ऑलवेज वरची जी टर्म आहे ती कॉमन घेत असतो, म्हणजे हा जो मी रो आहे तो कॉमन घेतो. तुम्ही कॉलम घेऊ किंवा रो घ्या, कोण काही पण घेऊ, पण ही मेथड ओबे करा. एक घेतला त्याचा एक रो, त्याचा रिस्पेक्टिव्ह कॉलम घ्यायचा नाही, त्याचा रिस्पेक्टिव्ह रो घ्यायचा नाही आणि रिमेनिंगचं मॅग्निट्यूड घ्यायचं. सेम प्रोसिजर अप्लाय करा, तुम्हाला काय मिळेल, डिटर्मिनंट मिळेल. काय मिळेल, डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स. आता डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज भरपूर इम्पॉर्टंट आहेत मॅट्रिक्स मध्ये शिकताना, डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज भरपूर इम्पॉर्टन्स आहे. पहिली प्रॉपर्टी नंबर फर्स्ट, बघा प्रॉपर्टी नंबर फर्स्ट काय सांगते, प्रॉपर्टी नंबर फर्स्ट, जेव्हा एखाद्या डिटर्मिनंटचा तुम्ही ट्रान्सपोज घेता, एखाद्या मॅट्रिक्सचा काय घेता, ट्रान्सपोज घेता, समजा ए चं मॅग्निट्यूड ए मॅग्निट्यूड आहे, तर त्याचा जेव्हा ट्रान्सपोज घेता तर त्याचा जो डिटर्मिनंट आहे तो ऑलवेज इक्वल असतो, म्हणजे इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए ट्रान्सपोज. ही सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. कधी कधी तुम्हाला देतात मॅग्निट्यूड ऑफ ए मॅट्रिक्स किंवा मॅग्निट्यूड ऑफ ए मॅट्रिक्स इज 5 किंवा डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स इज 5 देन ट्रान्सपोज मॅट्रिक्स मॅग्निट्यूड इज. मग ही प्रॉपर्टी तुम्हाला माहीत पाहिजे की करून बघा, तरी पण सेम येते. आपण येणाऱ्या एक्झाम्पलमध्ये सोडवून बघू की ए मॅग्निट्यूड आणि ए ट्रान्सपोजचं जे मॅग्निट्यूड आहे ते काय असतं, इक्वल असतं. काय असतं, इक्वल असतं. हा प्रॉपर्टी नंबर सेकंड, प्रॉपर्टी नंबर सेकंड बघा, इकडं बघा प्रॉपर्टी नंबर सेकंड काय सांगते, तुम्ही तुम्ही हा रो इथं फ्लिप केला आणि हा रो इथं फ्लिप केला म्हणजे इंटरचेंजिंग ऑफ रो. काय काय म्हणतोय, इंटरचेंजिंग ऑफ रो. एकाच मॅट्रिक्स मधले तुम्ही रो फक्त फ्लिप केले, एक रो, हा एक रो किंवा एक कॉलम फ्लिप केला, तर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू मायनस ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए. काय होतो, निगेटिव्ह डिटर्मिनंट होतो. का, तर साइन चेंज होत आहेत. पण काय करायचं, एकच कॉलम किंवा एकच रो चेंज करायचा. हा रो इकडे गेला किंवा हा रो इकडे गेला तर काय होतं, निगेटिव्हने मॅट्रिक्सला डिटर्मिनंट आहे त्याला मल्टिपल होतं. ही प्रॉपर्टी पण अति महत्वाची आहे, कळालं. पण जर तुम्ही म्हणत असाल, सर मी हा कॉलम इथं घेतला आणि हा कॉलम इथं घेतला,
बरोबर आहे. म्हणजे तुम्ही किती चेंजेस केले, दोन चेंजेस केले. जर दोन चेंजेस केले तर मॅग्निट्यूड ऑफ ए इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए, म्हणजे मॅग्निट्यूड चेंज करत होत नाही. तर तुम्ही फक्त एक कॉलम किंवा एक रो चेंज केला तर मॅग्निट्यूड ऑफ डिटर्मिनंट काय होतं, चेंज होतं. आता बघा प्रॉपर्टी नंबर थ्री. समजा माझं मॅग्निट्यूड ए होतं, बरोबर आहे का, मॅग्निट्यूड ए काहीतरी होतं. आता मला एकाने सांगितलं की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के इंटू ए, म्हणजे ह्या मॅग्निट्यूडला जर तुम्ही स्केलिंग केलं, काय केलं, स्केलिंग केलं, काय केलं, स्केलिंग केलं विथ द कॉन्स्टंट के, तर मला माहिती पाहिजे ह्याची प्रॉपर्टी एन इंटू एन, ही स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, ह्याची पॉवर किती हो एन. तर हे जे मॅग्निट्यूड आहे स्केलिंग केलेल्याचा डिटर्मिनंट काय येतो, तर ही सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी आहे. ज्या एन ने तुम्ही स्केलिंग केलेलं आहे, जेवढी ऑर्डर आहे मॅट्रिक्सची, त्याने ह्याला स्केलिंग होतं, के रेस टू मॅग्निट्यूड ऑफ ए. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे डिटर्मिनंटला जर तुम्ही स्केलिंग केलं तर तो कितीने स्केल होतो, के रेस टू एन पॉवरने मॅग्निट्यूड किंवा डिटर्मिनंटला स्केल होतो ए मॅट्रिक्सच्या. तर ही सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी आहे. डिटर्मिनंटला काय प्रॉपर्टीज, तीन एकदम फटाफट रिव्हिजन करा. चला हा, ट्रान्सपोज ऑफ ए मॅग्निट्यूड इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ मॅट्रिक्स ए. आणि प्रॉपर्टी नंबर टू काय, तर एखादा रो किंवा एखादा कॉलम फ्लिप केला किंवा चेंजेस केले, फक्त एकच दोन करायचे नाहीत. जर चेंजेस केले तर त्यांचं मॅग्निट्यूड निगेटिव्हने मल्टिप्लाय होतं. प्रॉपर्टी नंबर थ्री, सगळ्यात महत्वाची आणि इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, जर तुम्ही मॅट्रिक्सच्या मॅग्निट्यूडला के ने स्केलिंग केलं, डिटर्मिनंटला के ने स्केलिंग केलं, तर ती स्केल्ड रिअल नंबरला स्केल कितने होते, के टू एन टाइप्सने ते स्केलिंग होतं. ह्या सगळ्यात महत्वाच्या प्रॉपर्टी आहेत, ह्या तुम्हाला वारंवार विचार. हा, नेक्स्ट बघा. आता डिटर्मिनंट बघितला, डिटर्मिनंट झाल्यानंतर आपण बघू की आयगन व्हॅल्यूज आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं बनवायचं. काय बनवायचं, आयगन व्हॅल्यूज कशा बनवायच्या आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं बनवायचं. आता बघा, पहिल्यांदा बघू आयगन व्हॅल्यूज म्हणजे काय, आणि आयगन व्हॅल्यूज काय असतात, आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं. समजा 2x2 मॅट्रिक्स आहे, A11, A12, A21, A22, भरपूर वेळेस हा मॅट्रिक्स झालेला आहे. हा स्टँडर्ड मॅट्रिक्समुळे आपण सारखा आपण हा 2x2 मॅट्रिक्स घेतोय, आपण सिम्पली वे अंडरस्टँडिंग करतोय. आता बघा याची ऑर्डर किती आहे, 2x2, म्हणजे ऑर्डर काय असते, दोन रो आणि दोन कॉलम्स, ही म्हणजे काय असते, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स, बरोबर आहे. आता जेवढी ऑर्डर असते क्वाड्रॅटिक इक्वेशन तेवढ्या ऑर्डरचं बनतं, हे तुमच्या माइंडमध्ये लक्षात भरून ठेवा. काय, जेवढी मॅट्रिक्सची ऑर्डर स्क्वेअर मॅट्रिक्सची, तेवढं क्वाड्रॅटिक इक्वेशनची ऑर्डर. तुम्ही पहिली दुसरी किंवा पाचवी पर्यंत शिकला असतात, ह्याची दोन ऑर्डर आहे, तरी क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठनं सुरू होतं, एस स्क्वेअर, कुठनं, एक्स स्क्वेअर. हा, जेवढी ऑर्डर तेवढे हे बघा, हे प्लस असलं तर हे मायनस, आणि हे मायनस हे प्लस, म्हणजे ह्यात पण तसंच मायनस असं घेऊ शकता तुम्ही. पण मी ऑलवेज कोणतं नोटेशन यूज करतो इक्वेशन काढताना, हे नोटेशन यूज करतो. त्यामुळे आपण कोणतं नोटेशन यूज करणार आहे, हे बघा एस स्क्वेअर, नंतर इथं जो असतो ट्रेस ऑफ मॅट्रिक्स, ट्रेस ऑफ ए, मी काय म्हणतो, ट्रेस ऑफ ए, ह्या मॅट्रिक्स कोणता, ए मॅट्रिक्स. आणि इथं म्हणतो डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स, काय म्हणतो, डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स, डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. आता बघा ट्रेस म्हणजे काय असतो, ट्रेस म्हणजे डायगोनल एलिमेंट जे आहेत त्यांची ऍडिशन इज नथिंग बट ट्रेस ऑफ द मॅट्रिक्स. म्हणजेच बघा ट्रेस ऑफ ए कसा लिहिणार रे बाळांना, फास्ट, A11 + A22, सिम्पली अल्जेब्रिक ऍडिशन ऑफ द डायगोनल एलिमेंट्स, म्हणजे ट्रेस ऑफ A11 + A22, दॅट इज गिव्हन बाय ट्रेस ऑफ ए. आणि डिटर्मिनंट आपण मागच्याच मागच बघितलं, जस्ट आता काय बघितलं, डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे मॉड ऑफ ए मल्टिप्लिकेशन ऑफ डायगोनल एलिमेंट मायनस नॉन डायगोनल एलिमेंट, म्हणजे अपोजिट डायगोनल एलिमेंटची मायनस करायचं मल्टिप्लिकेशन करून, म्हणजेच मॅट्रिक्सची A11, A22 - A21, A12, हे झालं हे. आणि बघा हे ऑर्डर रिड्यूस होत असते, ट्रेस ऑफ ए, एक्स स्क्वेअर, परत एक्स आणि परत कॉन्स्टंट. म्हणजे बघा आपल्याला कसं मिळतंय, एक्स स्क्वेअर प्लस मायनस, इथं प्लस घेतलं, इथं काय घेणार, मायनस A11 + A22 + डिटर्मिनंट,
a11 a22 minus a21 a12 हे झालं इथं x मल्टीप्लाई करायचं राहिलं विसरू नका हे झालं क्वाड्रेटिक इक्वेशन सेकंड ऑर्डर क्वाड्रेटिक इक्वेशन काय झालं सेकंड ऑर्डर क्वाड्रेटिक इक्वेशन आणि तुम्हाला माहिती आहे a2 + 5x + 6 सगळ्यात फेवरेट इक्वेशन x2 + 5x + 6 हे जर इक्वेशन असेल तर ह्याचं फॅक्टर काय येतात रे बाळांनो x + 3 आणि x + 2 आणि ह्या फॅक्टरच्या ज्या व्हॅल्यूज असतात म्हणजे x = किती येतंय - 3 आणि x = ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनचं काय येतंय - 2 याच प्रकारे ह्या क्वाड्रेटिक इक्वेशन जेव्हा तुम्ही सॉल्व करता आणि जेव्हा हे कॉन्स्टंट व्हॅल्यूज येतात दैट इज नथिंग बट द आयगन व्हॅल्यूज आणि त्या ज्या व्हॅल्यू असतात त्या मॅट्रिक्सचा काय असतात आयगन व्हॅल्यूज कळाली कन्सेप्ट जे क्वाड्रेटिक इक्वेशन असतं त्यांचे फॅक्टर्स पाडतात त्या फॅक्टरच्या ज्या काही व्हॅल्यूज येतात रिअल व्हॅल्यूज किंवा इमॅजिनरी काही पण असू द्या त्या व्हॅल्यूजला काय म्हणायचं आयगन व्हॅल्यूज त्या व्हॅल्यूला काय म्हणायचं आयगन व्हॅल्यू हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पूर्ण मॅट्रिक्स जाताना तुम्हाला रँक मध्ये आयगन व्हॅल्यूज डिपेंडंट मॅट्रिक्स मध्ये इंडिपेंडंट मॅट्रिक्स मध्ये आयगन व्हॅल्यूज वारंवार सतवणारा कन्सेप्ट आहे त्यामुळे जे क्वाड्रेटिक इक्वेशन येतं क्वाड्रेटिक इक्वेशनच्या जे फॅक्टर्स असतात जे रिअल फॅक्टर्स किंवा इमॅजिनरी असू द्या झिरोज असू द्या त्या फॅक्टर्सला म्हणतात आयगन व्हॅल्यूज काय म्हणतात आयगन व्हॅल्यूज आता ह्या आयगन व्हॅल्यूज जे काही आता आयगन व्हॅल्यूज येत आहेत आपल्याकडे त्यांच्या प्रॉपर्टी थर्ड ऑर्डर मध्ये कसं क्वाड्रेटिक इक्वेशन कळालं त्या थर्ड ऑर्डर कडे जाण्याच्या आधी सेकंड ऑर्डर आपण क्लिअरिफाय करून घेऊ की त्यातनं आपल्याला काय काय प्रॉपर्टी डिटर्मिनंटच्या सापडतात किंवा थर्ड ऑर्डर मध्ये जाताना आपल्याला थोडं कन्फ्यूज होतं थर्ड ऑर्डर मॅट्रिक्स मध्ये टाइप्स ऑफ मॅट्रिक्स बघितल्यानंतर आपण डिटर्मिनंट डायरेक्टली कसा काढायचा डायरेक्टली एक्झाम ओरिएंटेड आपण डिटर्मिनंट कसा काढायचा ते बघू पण सेकंड ऑर्डर मध्ये आपल्याला क्लिअरिफाय काहीतरी प्रॉपर्टीज होतात डिटर्मिनंटच्या किंवा ट्रेसच्या त्या आपण बघू बरोबर आहे एक आपण छोटंसं एक्झाम्पल घेऊ जर मॅट्रिक्स 4 5 2 1 हा मॅट्रिक्स आहे आपल्याकडे 2 1 राईट 2 1 तर मला ह्या गेट 2007 कॉम्प्युटरला विचारलेला क्वेश्चन आहे की फाईंड द हायएस्ट आयगन व्हॅल्यू काय फाईस्ट हायएस्ट आयगन व्हॅल्यू म्हणजे जी काही मोठी आयगन व्हॅल्यू आहे त्याचा नंबर त्याचा ऑप्शन काय असेल मग ते आपल्याला फाईंड करायची आहे मग आपल्याला आयगन व्हॅल्यू म्हणजे काय क्वाड्रेटिक इक्वेशनचे जे फॅक्टर येतात ते म्हणजे आयगन व्हॅल्यू आपण आताच बघितलं बघा क्वाड्रेटिक इक्वेशन 2 by 2 मॅट्रिक्स आहे एक्सची ऑर्डर किती घेऊ रे बाळांनो 2 म्हणजे एक्स स्क्वेअर चला फास्टमध्ये मग नंतर साईन काय येतं निगेटिव्ह साईन येतं काय येतो त्यामध्ये ट्रेस ऑफ ए ट्रेस म्हणजे काय दोघांची एडिशन 4 + 5 4 + 1 5x बरोबर आणि नंतर डिटर्मिनंट म्हणजे काय तर ह्यांची प्लस ह्यांची मॅग्नेट्यूड डायगोनल प्लस नॉन डायगोनल म्हणजे अपोजिट डायगोनल एलिमेंट ह्यांचं 4 1 4 - 10 तर काय झालं -4 बरोबर आहे मायनस किती झालं 10 -6 सॉरी -6 हा फॅक्टर काय येतात रे बघा फॅक्टर तुम्ही काढा आता कारण हे 5वी 6वीच्या वर्गात आपल्याला सगळ्यांना फॅक्टर काढा येतात तरी पण बघा एक्स मायनस सिक्स आणि एक्स प्लस वन हे फॅक्टर येत आहेत का चेक करा बघा या दोघांची ऍडिशन केली तर 5 येते -5 आणि मल्टिप्लिकेशन केलं तर -6 येतंय म्हणजे दोन फॅक्टर येत आहेत म्हणजे एक्स इज इक्वल टू किती येत आहे 6 आणि एक्स इज इक्वल टू काय येतंय -1 ह्या दोन आयगन व्हॅल्यू झाल्या काय झाल्या ह्या दोन आयगन व्हॅल्यू झाल्या याचा करेक्ट आन्सर काय आहे हायएस्ट आयगन व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 6 कारण -1 पेक्षा 6 काय मोठी आता बघा याच्यावरून मला प्रॉपर्टीज काहीतरी कन्क्लूड करायच्या डिटर्मिनंटच्या किंवा ह्या मॅट्रिक्सच्या आयगन व्हॅल्यूच्या प्रॉपर्टीज कन्क्लूड करायच्या इकडे बघा लक्ष द्या नीट दोन आयगन व्हॅल्यू आहेत ह्यांचा ऍडिशन करा ह्यांचा ऍडिशन करा किती येत आहे 6 - 1 किती येत आहे 5 ह्यांचं मल्टिप्लिकेशन करा हे काय झालं ऍडिशन ह्यांचं मल्टिप्लिकेशन करा किती येत आहे 6 - 1 किती आलं -6 आता बघा हे काय हो ट्रेस ऑफ मॅट्रिक्स आणि हा काय डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स करेक्ट करेक्ट आहे ना बघा ट्रेस ऑफ मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे मी असं कन्क्लूड करू का जेव्हा माझ्या आयगन व्हॅल्यूच्या 2 ची ऍडिशन कराल
तेव्हा दॅट गिव्ज द ट्रेस ऑफ मॅट्रिक्स. सिम्पली जर तुम्हाला तुम्हाला विचारलेलं असेल किंवा ही आयगन आयगन ह्या आयगन व्हॅल्यू आहेत आणि ह्याचा ट्रेस काय, म्हणजे सिम्पली ॲडिशन ऑफ द आयगन व्हॅल्यूज. मग पहिली प्रॉपर्टी मी कन्क्लूड करतो, ॲडिशन ऑफ द आयगन व्हॅल्यूज इज गिव्ज ट्रेस ऑफ द मॅट्रिक्स. काय करतो? ॲडिशन ऑफ द ॲडिशन ऑफ आयगन व्हॅल्यूज गिव्ज ट्रेस ऑफ द मॅट्रिक्स. पहिली प्रॉपर्टी कन्क्लूड केली आहे. सेकंड प्रॉपर्टी बघा, सेकंड प्रॉपर्टी बघा काय कन्क्लूड करतोय, तर मल्टिप्लिकेशन ऑफ द मॅट्रिक्स. काय सेकंड प्रॉपर्टी? प्रॉपर्टी नंबर सेकंड काय कन्क्लूड करते, तर मल्टिप्लिकेशन ऑफ आयगन व्हॅल्यूज गिव्ज द डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स. काय करते? डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स गिव्ज डिटर्मिनंट ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ आयगन व्हॅल्यूज ऑफ मॅट्रिक्स व्हॅल्यूज ऑफ मॅट्रिक्स गिव्ज द डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. ह्या दोन प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहेत, ह्यांना स्टार करून ठेवा. भरपूर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ह्या यूज होणार आहेत. एक कॅल्क्युलेशन करायची काहीच गरज नाही. तुम्हाला आयगन व्हॅल्यूज असतील तर डायरेक्ट तुम्ही डिटर्मिनंट काढू शकता, तुम्ही डायरेक्ट फॅक्टर काढू शकता. त्यावर ओरिएंटेड गेटला आणखीन एक रिपीटेडली म्हणजे कसं एक्झाम्पल आस करतात ते एक बघू, म्हणजे तुमच्या आणखीन कन्सेप्ट क्लिअर होतील. बघा ज्या दोन प्रॉपर्टीज आपण यूज केल्या त्या दोन प्रॉपर्टीचं इम्प्लिमेंटेशन कितीचा पण मॅट्रिक्स आहे एन इन टू एन. इथं म्हणतात सर 2x2 सिक्युला 3x3 कसं करायचं, एन इन टू एन मॅट्रिक्स असू द्या. जी रोची आणि जे काही ॲडिशन ऑफ आयगन व्हॅल्यू इज इक्वल टू ट्रेस असतो ती जी प्रॉपर्टी आहे, आणि मल्टिप्लिकेशन ऑफ आयगन व्हॅल्यूज इज इक्वल टू डिटर्मिनंट असतो ती एन इन टू एन मॅट्रिक्स असू द्या, तरी पण ती काय असते ऑलवेज सगळ्या मॅट्रिक्सच्या प्रॉपर्टीसाठी ती कॉन्स्टंट राहते. बघा इथं इम्प्लिमेंट होती का ती बघू. पहिल्यांदा सगळ्यात यूज करताना ह्यांनी क्वेश्चन काय यूज केलेलं आहे बघा, वन आयगन व्हॅल्यू इज 3 देन अदर 2 आर, बरोबर आहे. दुसऱ्या दोन कोणत्या आहेत? मग सगळ्यात पहिली प्रॉपर्टी सगळ्यात सिंपल आहे ती यूज करायची आहे. बघा 2 - 1, बरोबर आहे. 2 - 1 + 0 इज इक्वल टू (Δ1 + Δ2 + Δ3). ह्या डेल्टा कशासाठी यूज केलेलं आहे? ह्या आयगन व्हॅल्यू आणि हे काय आहे? ट्रेस म्हणजे डायगोनल एलिमेंटची ऍडिशन, बरोबर आहे. हा किती येत आहे हो? किती येत आहे? 1 = (Δ1 + Δ2 + Δ3) म्हणजे ही डेल्टा वन आपल्याला एक आयगन व्हॅल्यू दिलेली आहे. इथं मी काय करतो 3 पुट करतो जी दिलेली आहे ती, आणि आपल्याला राहिलेली 2 काढायची आहेत. बघा काय येतं हो, (-2 = (Δ2 + Δ3) म्हणजे ह्या दोन आयगन व्हॅल्यूचं ऍडिशन केलं तर काय यायला पाहिजे? -2. बघा चेक करू, हा -2 - 5 किती येतं हो? -3, म्हणजे हा तर ऑप्शन नाही, बरोबर आहे. हा सेकंड बघा 3 - 5 किती येतोय? -2. हा हा एक जमतोय. आणखीन बघा दुसरा कोणता आहे? 5 + 5 = 2 काय येतोय हो? 7 येतोय. परत बघा 3 - 8 येतोय, म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता? हा सिम्पली तुम्ही एका सेकंदात उत्तर काढू शकता जर तुम्हाला ट्रेस ऑफ ए इज इक्वल टू ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स ही जर प्रॉपर्टी माहित असेल तर. आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबू, आणि जर तुम्हाला मॅक्झिमम प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचे असले तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, ज्याची की लिंक आपण खाली दिली आहे. तिथं आपण शीट्स बनवण्याचा प्रयत्न करतोय. दररोज वेगवेगळे प्रॉब्लेम्स कसे विचारले गेले, प्रिव्हियस IAS ला कसे विचारले गेले, गेटला कसे, आणि MPSC चा काय पॅटर्न आहेत, या सगळ्यांचं बंचिंग करून नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्विंगसाठी देतोय. त्यामुळे तिथं जॉईन व्हा. आणि हा पूर्ण जो कोर्स आहे तो पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे. जे मुलं अफोर्ड करू शकत नाही कोच, आणि आम्ही स्वतः ट्राय करतोय की क्लास 1 जे की तुम्हाला कोणत्याही कोचिंग मध्ये कोचिंग इतक्या क्वालिटी मिळणार नाही, तेवढ्या क्वालिटीची कोचिंग, तेवढ्या क्वालिटीचे फॅकल्टी, तेवढं हार्डवर्क आमचे फॅकल्टीज करतायत. तर हे सर्व हार्डवर्क प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. तर हा तुमचा पण प्रयत्न असू द्या. मित्रांना सांगा, आणखीन आपापल्या ग्रुपमध्ये सर्क्युलेट करा हे सगळे लेक्चर्स, आणि सगळ्या मुलांना फायदा होऊ द्या. थँक्यू, थँक्यू सो मच.